अर्धी वाटी आंब्याचा रस, एक छोटी वाटी रवा, एक छोटी वाटी साखर, अर्धी वाटी दूध, काही थोड़े ड्राई फ्रूट्स काजू बदाम आणि वेलची पावडर, एक छोटी वाटी गावरानी तूप। गॅसची फ्लेम स्लो असू द्यायची। मंद आचेवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता छोटी वाटी रवा घेतला होता तो आपण मंद आचेवरती भाजून घेऊ। खमंग असं भाजून घ्यायचा, जोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत असं भाजून घ्यायचं आपण। थोडी साखर घेऊन टाकून घेऊया, चार चमचे। अर्धी वाटी झाले गोवा, कारण आंबा पण गोड असतो ना। आता आपण मिक्स करून घेऊ त्या। मी एक हापूस आंबा घेतला होता, त्याचा हा रस काढून घेतला। खूप छान आंब्याचा रस असा मिक्स करून घ्यायचा। बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे। आता आंब्याचे दिवस आहेत ना, आंब्याच्या भरपूर वस्तू आपल्याला बनवता येतात, तर त्याचा बरोबर आपण फायदा घेऊन घ्यायचा आहे। आंब्याचा केक, आंब्याचे कँडी। आता अर्धी वाटी आपण दूध टाकून घेऊ। बघा आपण दूध टाक, एक चुटकी मीठ टाकून घ्यायची, म्हणजे स्वाद खूप छान लागतो त्याचा। आता आपण सर्व ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। ही वेलची पावडर टाकली, एक काजू बदाम बारीक केलेले होते ना ते पण टाकून घेऊया। वेलची सर्वात शेवटी टाकायची असते, कारण त्याचा स्वाद खूप छान येतो शेवटी टाकल्यावरती। बघा किती झटपट तयार झाला आंब्याचा शिरा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती घंटी वाजवा।